काय उपयोग एवढी मेहनत घेऊ, 1500 पेट्रोल लागला, 2 जाळी मासे नाही गावले, आणि मागाची तारा बघा काय झाली होती, सगळा चांगलं डिला आणि असो भाऊ मिडबाऊच्या बाहेर क्षितिज आहे ना, तो आहे 17 वर्षांचा, म्हणजे आता क्षितिज आल्यामुळे त्याला थोडं म्हणजे नित्यानंद मुलगा असल्यामुळे त्याला दर्ग्यात आणतात ते कायम, म्हणजे सुट्टी असली की, कारण तो जातो पॉलिटेक्निकला, आणि अशी हळूहळू सवय होत गेली आणि आता तो बऱ्यापैकी छानपैकी मशीन चालवतोय बघा. सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आजरा गावी आहे. मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2024, इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज मी चाललो आहे समुद्रामध्ये. आजच्या या 2024 मधील आपली ही पहिलीच फिशिंग आहे, जे की आपल्या समुद्रातील मासेमारी दाखवणार आहोत. आजच्या फिशिंगमध्ये तुम्हाला बांगडा मासेमारी पाहायला मिळणार आहे. ॲक्च्युली व्हिडिओ करायचा नव्हता, कारण मी आलेलो शेखर सारंग्याच्या बदली आणि पाठीमागे मशीन चालवतो एक क्षितिज. तर क्षितिज आला तर म्हटलं आपलं काम झालं आणि आपल्याला अगदी मोबाईल धरण्यासाठी माणूस मिळाला, त्याच्यामुळे शूटिंग करताना सोयीस्कर होईल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहोत. 2024 मधली ही पहिली फिशिंग आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच व्हिडिओ येत असतात जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि जस्ट आम्ही नस्तातून बाहेर पडलो आहे आणि थोडंसं आम्ही देवगडच्या साईडला, म्हणजे देवगडची साईड असते त्याला उपर, आणि जी मालवणची साईड असते म्हणजे आपल्या समुद्राकडे तोंड करून उभं राहिल्याच्यानंतर डावी बाजू असते त्याला आपल्या मच्छीमारी भाषेत हेट म्हणतात, आणि जी उजव्या बाजूची बाजू असते त्याला उपर म्हणतात. तो आता आम्ही थोडंसं मालवण देवगडच्या दिशेने थोडंसं बाहेर जाणार आहोत आणि थोड्याशा बोटी इकडे आहेत. आणि हे आहे आपलं आजऱ्याचं सी फेस, ही आहे संपूर्ण आहे ती देवगडची बाजू आणि ही आहे आपल्या मालवणची बाजू. इकडे फिशिंगचा ट्रॉलर आहे, फिशिंग करतो आहे आणि आपल्या बंदरातील जे मासेमारी नौका आहेत त्यात हळूहळू बाहेर समुद्रात येतील फिशिंग करण्यासाठी. 5:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत आणि हा 2024 मधील पहिला सूर्यास्त आहे. तर आत्ता आम्ही ना थोडंसं देवगडच्या साईडला आलो आहे आणि मुणगे गाव आहे, म्हणजे मुणग्याचा समुद्र किनारा आहे, त्याच्याबरोबर समोर आहोत. पाठीचा क्षितिज आहे ना, तो आहे 17 वर्षांचा, म्हणजे आता क्षितिज आल्यामुळे त्याला थोडं म्हणजे नित्यानंद मुलगा असल्यामुळे त्याला दर्ग्यात आणतात ते कायम, म्हणजे सुट्टी असली की, कारण तो जातो पॉलिटेक्निकला, आणि अशी हळूहळू सवय होत गेली आणि आता तो बऱ्यापैकी छानपैकी मशीन चालवतो आहे बघा. वय वर्ष फक्त 17 आहे आणि मच्छीमारी असल्यामुळे तो हे सगळं करू शकतो. पूर्वी लहान असायचं तेव्हा जेव्हा किनाऱ्यालगत मासेमारी करायचो तेव्हा आम्ही त्याला समुद्रात घेऊन यायचो, आणि आता त्याला बऱ्यापैकी सवय झालेली आहे आणि आता म्हणजे नवीन माणसांना जसं समुद्र लागतो तसं त्याला समुद्र लागत वगैरे नाही, म्हणजे उलट वॉमिट वगैरे होत नाही आणि खूप छानपैकी आता तो इकडे मशीन चालवणे किंवा व्यवस्थित उभं राहणे हे त्याला जमतं असं बऱ्यापैकी. आणि इकडे जो ट्रॉलर दिसतो आहे ना तो ट्रोलिंग करणार आहे, म्हणजे ट्रॉलर जरी एक असलं तरी फिशिंगचे प्रकार असतात. आता याच्यात मोठ्या ट्रॉलरमध्ये पर्ससिन असतात, लाईट फिशिंगवाले असतात, तर हा जो प्रकार आहे ना हा ट्रोलिंगचा असतो. आणि पाठी तुम्हाला जे पक्षी उडताना दिसत आहेत, आता जवळपास ते नेट वरती खेचण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जे मासे वगैरे जे उडतात ते खाण्यासाठी जे पक्षी पाठीमागे जमा होतात. आणि जे रोप मागे दिसतो आहे, म्हणजे केबल असते ती पाण्याखाली सोडली जाते, त्याच्यानंतर जाळी सोडली जातात, अशा पद्धतीची ही ट्रोलिंगची फिशिंग असते. इकडे किनाऱ्यावरती ना थोडेसे ट्रॉलर आहेत जे ट्रोलिंग करत आहेत आणि आम्ही थोडंशी स्लो केलं आहे, थांबलो आहे थोडंसं, कुठे मारायची जाळी ते डिस्कस चालू आहे. किनाऱ्यावरती छोटे आहेत बघा, म्हणजे हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6
आणि आत्ता मी आलो होतो जवळपास मोरव्याच्या बाहेर, म्हणजे मोरवे गाव आहे ना त्याच्या मिडबाव मोरवे, त्याच्या मोरव्याच्या बाहेर आहोत आणि तिकडे राहिलं ते आमचं सीफेस। आमची कामं गावे काय आहेत बघा, तिकडे महादेव आहे, दर्शन आहे आणि मी इकडे दगड मारणार आहे, क्षितिज आहे तो कॅमेरा धरणार आहे आणि नित्यानंद आहे तो आपली मशीन चालवणार आहे। थोड्याच वेळा सनसेट पण होईल। आपली जाळी आहे ती बांगडा फिशिंगची आहे। ही जी जाळी आहे ना ही आपण रिवर्समध्ये मारणार आहोत। पहिले इकडे दगड आहे ते आपण रिवर्स रिवर्स करतो आणि आता मी सुरुवात करतो जाळीचा। मारण्याचं काम हे महादेवाचं असतं आणि हे आता सगळं पाणी वगैरे मारून घेणार, इकडे इकडे सगळं पाणी काढायचं आणि आम्ही आता बसलो आहे। वाजले आहेत संध्याकाळचे 6:20 झाले आणि इकडे फिशिंगवाले आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त तो त्यांच्याच म्हणजे ते तिकडनं किनाऱ्यावरनं फिशिंग करतायत, म्हणजे मासळीची जाग त्यांना जास्त ती माहीत असते त्याच्यामुळे आम्ही इकडेच ते जे फिशिंग करतात ते थोडंसं बाहेर राहिलो आहे, जेणेकरून आम्हाला पण जास्त ती फिशिंग जास्त ते मासे आहेत ते कॅच होतील या उद्देशाने। बघूया आता किती मासे मिळत आहेत ते। इकडे आता आम्ही बसलो आहे जाळी वगैरे मारून आणि महादेवाचं आपलं काही ना काही चालू असतं, काय ना काय आपलं करीत असतं बसणार। तू काही सोडलं तरी शिवसेना खायची, उद्धव बाळासाहेब ठाकरे का एकनाथ शिंदे ठाकरे ठाकरे। इकडे क्षितिज हा क्षितिज जो आहे ना तो बऱ्याच वेळा समुद्रात पहिल्यांदा तू म्हणजे किती वर्षाचा असताना गेलास आठवता? दुसरीत म्हणजे 7 वर्ष दुसरीत असताना तो आणि दर्या किती यायला लागलो? आता कायच नाही ना, एक सवय व्हायला लागते, म्हणजे असं नसतं की आल्या आल्या तुम्हाला एकतर पहिल्या दिवशी नाही लागलं, दुसऱ्या दिवशी नाही लागलं, तिसऱ्या दिवशी तर नक्कीच लागत असतो। क्षितिज बरोबर आपले 2 व्हिडिओ आहेत ना, एक पागलीचो आणि स्टिंगरे, छानपैकी हा क्षितिज शेंडी पागतो, त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आणि बऱ्याच लोकांनी तो पाहिला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल। आणि आता थोड्या वेळाने बसणार, साधारण जाळी मारून झाल्याच्या नंतर 20-25-30 मिनटं आराम करायचा, बसायचं आणि जाळी ओढायला सुरुवात करायची, असं एकंदरीत हे इकडचं टाईम टेबल असतं। झालं खोय लावचा होतो बातीतलो सन बा आहे ओके हां
पाण्याची खोली कशी मोजली जाते ना ते तुम्हाला दाखवतो. इकडे क्षितिजने एक छोटासा रोप आहे आणि त्या रोपच्या एंडला म्हणजे टोकाला तिकडे वेट लावलेलं असतं, जेणेकरून म्हणजे लोखंड असतं जेणेकरून ते लगेच पाण्यात उतरावं आणि ते जाऊन जमिनीला टेकतात इकडे खाली आणि पाण्याची खोली मोजली जाते. मग आपल्याला समजतं, दाखवते जरा बाजू. हा एक वाव झाला, वाव त्याचे ॲक्च्युली वाव लहान होतं. 2 12 ही मार्किंग आहे ना इकडे रोपाला एक मार्किंग आहे. हा ही मार्किंग आहे ना, ही 10 वावाची आहे. म्हणजे आता जे मोजले ना आपण ते 10 वावाची मार्किंग आहे. साधारण 12 साडे 12 वाव पाणी आहे खोली डीप इकडची. अशा पद्धतीचं हे आपलं जे लोकल जे आहे ते पाणी मोजण्याचं साधन असतं आणि त्याला म्हणतात काय माहिती आहे, हे जे आहे त्याला ह्याला मुडत म्हणतात. मुडत फिशिंगवाले कोण जर व्हिडिओ बघत असतील आणि तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते कमेंट्स करून सांगा. आमच्याकडे मुडत म्हणतात. म्हणजे आहे ना मागाशी तुम्हाला सांगितलं बघा लोखंड वापरतात, हे आहे ॲक्च्युली शिस्स आहे, शिस्स शिस्स. आणि याला चिखल लागला आहे, चिखल तुम्हाला दिसत असेल चिखलात खाली हा मुडत गेलेला. आणि हे किती किलो ज्वारी अडीच तीन किलोच आहे. शिस्स आहे, काही काही जण लोखंड वापरतात म्हणजे लगेच पाण्यात उतरायला पाहिजे ते ॲक्च्युली. कारण काही काही वेळ कसं असतं रनिंगमध्ये सुद्धा थोड्याशा रनिंगमध्ये सुद्धा हे मुडत खाली उतरतात. 7:45 वाजले आणि बाहेरनं एक मोठी बोट जाते आहे. आवाज ऐका तुम्ही, मोबाईलमध्ये ते कॅप्चर होत नाही आहे पण आवाज केवढा येतो बघा. जबरदस्त मोठी बोट आहे कदाचित, हा इंडियन नेव्हीची असू शकते. आवाज बघा, आवाज किती जवळनं जाते ती बघा. वरती एक लाईट ब्लिंक होते ऑरेंज कलरची, ग्रीन कलरची एक पेटते. चला आता आम्ही जाळी ओढायला घेतली आहे. 7 वाजले आहेत. आता काम बघा कसं आहे ते. महादेव आहे तो पुढे आहे दर्शनमध्ये. जे आपले जाळं असतं मधलं जे आपण त्याला उराप म्हणतो किंवा मासाही म्हटला जाता. आणि त्याच्यानंतर इकडे नित्यानंद पडणार होते. नित्यानंद मागे जे आपण मी दगड मारले ना तिकडे नित्यानंद आणि मी तिकडे मध्येच राहणार आहे. क्षितिज कॅमेऱ्याची दुरा सांभाळणार. चला बघूया कुठचे मासे तुमच्या नशिबात आहेत आणि तुम्हाला मासे बघायला मिळतात ते. लाईट कमी आहे काय रे? चलो आम्ही सगळ्यांनी जाळीचे ओढताय म्हणजे सर्वांनी प्लॅस्टिक घातले बघा. मी ते ॲप्रॉन घातलं रेनकोट असतो रेनकोट आहे कारण की आजची जाळी ओढतोय ना त्याला खूप मळ आहे त्याला. कारण तुम्ही कलर बघू शकत असाल तर व्हाईट होते त्याच्यामुळे येतो झाले मल्टी खूप असल्यामुळे कपड्यांना वगैरे लागतात. कपड्यांना लागलं की थोडं कपडे धुण्यासाठी खूप त्रास होतो म्हणजे बायका बॉब मारतात म्हणून मी प्लॅस्टिक घालू जर लागलं म्हणजे भिजू होईल ना जर थंडी लागत नाही त्यामुळे प्लॅस्टिक वापरतात. आपल्याला फर्स्ट बांगडा कॅच झालेला आहे मित्रांनो. काय मित्रांनो मॅन व्याग जाळा ओढून झाला आणि पहिलो बांगडा होईल. काय उपयोग एवढी मेहनत घेऊ, 1500 पेट्रोल लागला, 2 जाळी मासे नाही गावले आणि मागाची तारा बघा काय झाली ती. सगळा चांगलं डिला आणि असो खोय मिडबाऊच्या बाहेर ही हा सध्याची परिस्थिती. आणि तुम्ही म्हणजे मासे अगदी घालून पाडून मागतास ना, ह्या बघा ही परिस्थिती बघा काय हा ती सध्याची. असे स्वस्त गावले म्हणून उपयोग ना. 2 जाळी मासे नाही आज.
9:45 वाजले आहेत, जाळी ओढून झाली आहेत, दोन जाळी पण मासे मिळाले नाहीत. म्हणजे काय परिस्थिती असते ते बघा मच्छीमारांची. इकडे त्याच्यात जाळी पण भरणार नाही. मला तर फक्त निस्त्याकापुरती, म्हणजे निस्त्याकापुरतीच मासे माका गावले आणि पुढे दर्शनला थोडेसे मिळाले. चला आता डायरेक्ट भेटूया बंदरावरती. हे बघा आत्ता मी बंदरावर आलो आहे, सगळ्यांचं आटपलंय, म्हणजे काहीच नाही गावाला. तिकडे सतीश तेवढा सोडवतोय, बाकी राजूचं झालं, आम्ही तर मासे सोडवूनच आलो. इकडे सतीशचं पण आटपलेलं. हे आताही नाही